माडा पोलीस स्टेशनच्या हद्दीतील माणेगाव नरखेड मार्गावर बुद्रुकवाडी गावच्या शिवारात घडलेल्या दरोड्याच्या घटनेचा अखेर उलगडा झालाय या घटनेतील दोघा आरोपींना सोलापूर गुन्हे अन्वेषण विभाग आणि माडा पोलिसांनी अटक केलं आहे अनिल मणमत शिंदे वर्ष तीस राहणार वाळूज देगाव तालुका मोहळ जिल्हा सोलापूर तर बालाजी राजकुमार वे वेदपाठक वर्ष बत्तीस राहणार काठी सावरगाव तालुका तुळजापूर जिल्हा उस्मानाबाद असं ताब्यात घेतलेल्या दोघा आरोपींची नावं आहेत अनिल शिंदे यांच्याकडून होंडा कंपनीची शाईन गाडी जी आहे ती पन्नास हजार किमतीची गाडी सोलापूर अन्वेषण विभागानं जप्त केली आहे तीन ऑगस्ट दोन हजार एकवीस रोजी भर दुपारी सव्वा दोन वाजताच्या सुमारास मानेगाव ते नरखेड मार्गावरून जात असताना बुद्रुकवाडी गावच्या शिवारात योगेश रामदास कापरे राहणार आंबेगाव तालुका हवेली जिल्हा पुणे यांना अनोळखी व्यक्तींनी चाकूचा धाक दाखवून मारहाण करून कापरे यांच्या व व आहे असा एकूण रुपयाचा ऐवज करून लुटून नेला होता माना पोलिसात या घटनेची फिर्याद दिल्यानंतर पोलीस उपनिरीक्षक किरण गोंगडे यांनी तपासाची चक्र फिरवली त्याचबरोबर पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते अप्पर पोलीस अधीक्षक हिम्मत जाधव यांनी माडा पोलीस स्टेशन व स्थानिक गुन्हे अन्वेषण सोलापूर विभागाचे पोलीस निरीक्षक सरजेराव पाटील यांना तपास जलदरित्या करण्याच्या सूचना दिल्या होत्या त्यानुसार एल सी बीनं एक पथक तैनात केलं होतं त्यानुसार अनिल शिंदे यास एल सीबीच्या पथकानं साहेब पोलीस निरीक्षक रवींद्रांद्रे यांनी गुप्त मिळालेल्या माहितीच्या आधारे दागिने बालाजी वेदपाटक राहणार काठीसावर तालुका तुळजापूर येथील सरापास विकल्याचं पोलिसांना सांगितलं त्यानुसार सराप वेदपाटक यांना देखील आता अटक करण्यात आले अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक किरण घोंगडे जे आहेत ते पोलीस निरी सहाय्यक पोलीस निरीक्षक श्याम बुवा यांच्या मार्गदर्शनाखाली करतायत गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक सर्जेराव पाटील सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र मांजरे खाणा मुजावर नारायण गोलेकर धनाजी गाडे मोहिनी भोगे मोहन मानसावले धनराज गायकवाड अक्षय दळवी समीर शेख यांनी ही कारवाई केली आहे स्थानिक गुन्हे अन्वेषण सोलापूरच्या पथकानं अनिल शिंदेस ताब्यात घेतलं मी व अन्य पाच जणांनी योगेश कापडे यास बुद्रकवाडी शिवारात गाडी आडवून मारहाण करून त्यांचा ऐवज लुटल्याची जी, 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 जी आहे पोलिसांना कबुली दिली आहे दरोड्याच्या घटनेतील अन्य आरोपींचा देखील तपास माडा पोलीस व एल सी बीचं पथक करत आहे दरम्यान अनिल यास ताब्यात घेतला असता त्याच्याकडून होंडा कंपनीची शाईन गाडी जी आहे ती ताब्यात घेतली आहे ती जप्त देखील करण्यात आली आहे ही गाडी लातूर जिल्ह्यातील शिरूर अनंतपाल पाळ पोलीस स्टेशनच्या हद्दीतील चोरी गेलेली गाडी असल्याचं समोर आलंय त्याचबरोबर अनिल हा सोलापूर तालुका पोलीस ठाण्याच्या घरपोडीच्या गुन्ह्यातील हवा असलेला आरोपी होता त्यामुळं अनिल शिंदे ला ताब्यात घेतल्यानंतर तीन गुन्ह्याचा उलगाडा जो आहे तो झाला गेलाय अशा व विविध बातम्यांचे ताजे अपडेट मिळवण्यासाठी आपल्या लोकप्रिय झालेल्या ऑनलाईन माडा युट्यूब चॅनलला लाईक शेअर कॉमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका नमस्कार मी मानसी जोशी सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काच्या चॅनलला ऑनलाइन माडाला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनवर क्लिक करा